आपल्यासोबत आहे प्रवीण शेळके साहेब, दादर विभागाचे स्टेशन मॅनेजर. ते आज 38 वर्ष सेवा केल्यानंतर आज ते निवृत्त झाले आणि त्यांचा आज निरोप समारंभ त्यांच्या सहकार्याने आज केला होता. त्यांना आलेला अनुभवाविषयीच आपण त्यांच्यासोबत बातचीत करतो आहे. तर एकंदरीत 38 वर्षाचा प्रवास याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? याबद्दल एवढंच सांगेल की 38 वर्ष रेल्वेमध्ये काढणं काही सोपं बाब नाही आहे. लोकांनी सहकार्य केलं. आमचं ध्येय असतं की गाड्यांना पंक्चुअल चालवायचे आणि लोकांची मदत करायची, ते आम्ही सतत करत आहोत. ह्या कार्यासाठी लोकांनी जे आमच्यावर सहकार्य केलं, माझे कलीग जे आहेत ते एक फार मो इम्पॉर्टंट रोल अदा करतात. त्यांचा सहयोग, त्यांनी जे कामं केलीत, त्यांनी जे सहयोग करून मलाच माझे जे आदेश आहेत त्यांचं पालन करून त्यांनी जे काय केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि हे रिटायरमेंट लाईफ जे आहे माझं, ते कदापि म्हणजे स्टेशन मॅनेजर म्हणून जे कार्य मी केलेलं आहे ते सर्व कार्य माझ्या सबॉर्डिनेट्सला जातं. त्यांचं जर सहकार्य नसतं तर कदाचित मी इथपर्यंत पोचलोही नसतो, आणि त्यांनी सहकार्य नसतं केलं तर कदाचित मी एवढं मॅनेजमेंटही केलं नसतं. त्या सगळ्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांना आणि माझे अधिकारीगण जे माझे अधिकारी आहेत त्यांनी जे मला सहकार्य केलं, त्यांनी मला गाईड केलं, त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून बाकी माझ्या सहकाऱ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही डिसिप्लिन रहा. स्वतः डिसिप्लिन राहिलो की लोकांनाही बरं वाटतं. हेच दोन शब्द मी सांगू इच्छितो. सगळ्यात एक महत्त्वाचं, दादर सरकार जिथे सगळ्यात जास्त प्रवासी प्रवास करतात आणि त्यासोबत तुमच्याकडे बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या होत्या, तर हे सगळी सेवा बजावताना एक तारंबळ उडायची का? त्याबद्दल हे सांगू शकतो की माझ्याकडे 3.5 लाख लोक प्रवास करतात. डेलीचा फूट जो आहे तो 3.5 लाखाच्या दरम्यान आहे. एवढ्या लोकांना सांभाळायचं एक मुश्किल काम असतं. ह्या सगळ्या लोकांना सांभाळायला माझी सिक्युरिटी एजन्सी जी आहे, RPF स्टाफ आणि GRP स्टाफ यांना मी खरोखर धन्यवाद देतो, कारण त्यांच्या बलबुत्यावर आम्ही हे सर्व लोकांना व्यवस्थित सुरक्षितपणे पाठवू शकतो. त्यांचं योगदान खूपच म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांना मी हे धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे असं सांगायचं की पावसाळ्यामध्ये जे कार्य झालं होतं, गाड्या तुंबल्या होत्या, लोकांची संख्या एवढी होती, लोक सतत विचार करत होते आम्ही कसे घरी पोहोचू. आम्ही विचार करतो की त्यांना सुखरूप घरी पोहोचण्याचा, पण तरी देखील खूप अडचणी येतात. आणि आम्ही सर्वांना जेवढं शक्य हो त्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं सर्वांना आम्ही सुखरूप घरी पोहोचवलं. त्याबद्दल हे क्षण जे आहेत ते फार महत्त्वपूर्ण आहेत आणि हे सतत आमच्या आयुष्यामध्ये लागतं. प्रवास करावा आणि एक दुसऱ्यावर विश्वास ठेवा, सामानाकडे लक्ष द्यावा, स्वतःचं सामान काळजीपूर्वक हे करा. आणि इतर सामान जे तुम्हाला मिळत असेल त्याची नोंद ताबडतोब रेल अधिकारी जे कोणी असेल, पोलीसवाले, युनिफॉर्म एम्प्लॉई जे रेल्वेचे स्टाफ आहे त्यांना सांगायचं की हे असं आहे, इथे अनधिकृत सामान पडलेलं आहे, तर तुम्ही प्लीज ताब्यामध्ये घ्या. तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये सामाजिक उपक्रम पण राबवत असतात आणि त्याचमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनही तुम्ही इकडच्या येणाऱ्या अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकर अनुयायांसाठी खास सुविधा पण राबवतात, त्याबद्दल एक छोटासा अनुभव काही सांगू शकतो? त्याबद्दल अनुभव तर खूप सुंदर आहेत. जे भाविक येतात ते खरोखर मनापासून येतात आणि मी खरोखर नम्रपणे त्यांना अभिनंदन करेल की कुठल्या परिस्थितीत जीव तोडून म्हणजे स्वतःचा विचार न करता कठीण परिस्थितीमध्ये येतात. थंडी तापचा जो काळ असतो, डिसेंबर म्हणजे अक्षरशः थंडीचा महिना असतो, लोक गरीब बिचारे कसे येतात त्यांनाच माहीत कल्पना असेल. आम्ही जेवढं शक्य आहे पाण्याची व्यवस्था, प्रॉब्लेम झोपण्याची प्लॅटफॉर्मवर व्यवस्था किंवा अचूक असं काही घडू नये याची काळजी घेतो. आणि शक्यतो 6 डिसेंबरचा जो दिवस असतो तो माझा स्टाफ संपूर्णपणे तयार असतो, नियुतपणे तो विचार करतो की मी सर्वांनाच आम्ही जेवढे भाविक येतात त्यांना सर्वांना सुखरूप इथे आल्यानंतर त्यांच्या घरी त्यांना पोहोचावं. तुमचं एक शिक्षण संदर्भातच प्रश्न विचारतो आहे. शिक्षण करताना म्हणजे स्टेशन ऑफिसर आणि त्याच्यानंतर स्टेशन मॅनेजरपर्यंतचा जो प्रवास आहे, तर एकंदरीत शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी वगैरे किंवा स्वतःच्या बळावरती शिक्षण पूर्ण केलं काय, असं काही होतं का घरच्या परिस्थितीबद्दल काही हालाकीची होती किंवा काही असं नाही? कारण वडील देखील रेल्वेमध्ये होते, हां, सिटीच्या पोस्टमध्ये होते, हां, फॅमिली मिडल क्लास होती, हां, होते, त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला, हां,
विशेष करून त्यांनी आम्हाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं, त्यामुळे त्याचं धन्यवाद. कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळे मला इंग्लिशचा चांगला अनुभव आला, त्यामुळे मी लोकांना आणि आपल्या लोकांना तसंच फॉरेन पॅसेंजर जे आहेत त्यांना देखील शांतपणे आणि बसेसेस गाईड करू शकलो, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आईवडिलांना खूप खूप धन्यवाद. आजच्या तरुण पिढीला तुम्ही एक स्टेशन मॅनेजर म्हणून इतका प्रवास झालेला आहे, तर हा प्रवास म्हणजे तुमच्यासारखं स्टेशन मॅनेजर म्हणून व्हायचं असेल कुठल्या तरुणांना वगैरे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कसं एकंदरीत अभ्यास किंवा काय असतं? अभ्यास असा विशेष हे नाही, पण तरुणांना एवढं सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्टेशन मास्टर म्हणून यायचं असेल तर तुम्हाला विश्वास, स्वतःवर विश्वास आणि डिसिप्लिन हवं. तुम्ही जर डिसिप्लिन असाल, विश्वास स्वतःवर विश्वास असेल आणि योगदान, कारण रेल्वे जी आहे ती 24 तास सुरू असते. आम्ही दिवस पाळी रात्र पाळी 4-12 सतत ड्युटीवर असतो, त्यामुळे एक पोलीसची ड्युटी आणि स्टेशन मास्टरची ड्युटी सारखीच आहे. तर विशेष करून मी सर्व नवीन पिढीला सांगण्यात इच्छितो की तुम्ही जर हे पोस्टवर यायचं इच्छित असाल तर तुम्ही शांतपणे विचार करा, तुमचं बळ वाढवा आणि मेहनत करा. हे होते आपल्यासोबत दादरचे स्टेशन मॅनेजर प्रवीण शेळके, ह्यांनी आपल्यासोबत एक गोड अनुभव आपल्या कार्यकाळामधला आपल्यासोबत शेअर केलेला आहे. त्यांना निवृत्तीनंतर एक शेवटचा प्रश्न आपण विचारतोय, निवृत्तीनंतर आता तुमचं काय म्हणजे प्लॅन वगैरे असणार आहे रिटायरमेंटचं? काय असं तुम्ही असं काय प्लॅन केलं आहे की रेल्वेचीच पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी असे सामाजिक उपक्रम राबवायचे, किंवा एकंदरीत दुसरं असं काही तुम्ही उपक्रम करण्याचं ठरवलं आहे का? नाही. रिटायरमेंट लाईफ कशी लाईफ जी आहे माझी ती मी शांतपणे हे करणार आहे, शांतपणे स्पेंड करणार आहे. कारण ही जी लाईफ होती माझी ती फार स्ट्रगलची होती. दिवस रात्र पाऊस हिवाळा उन्हाळा सगळं एकत्र करून आम्ही हे केलेलं, 24 तास आम्ही बांधलेला होतो. आता मी पाठीमागे बसून शांतपणे विचार करून बघायचं आहे की हे जे मी अनुभवलं आहे हे लोक कसे करतात, कसे उपयोगमध्ये आणतात. आणि ते म्हणणं आहे ना, मला छोटीशी कविता होती शाळेमध्ये, वॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर नो टाईम टू इवन स्टँड अँड स्टेअर. अर्थात ही लाईफ काय आहे, जीवन काय आहे, सतत धावपळ आणि जबाबदारीचं, इथे वेळ नाही मला की उभा राहून आजूबाजूला बघायचं की काय चाललं आहे काय नाही. तर मी माझं जो आयुष्य आहे पुढील आयुष्य शांतपणे व्यवस्थित हिरवळ ठिकाणी आणि जाऊन शांतपणे राहील. आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.